राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काही नको, आम्ही जे मनगडाच्या जोरावर मिळवतो असा टोला परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी भाजपला लगावलाय. सातारा जिल्ह्यातील पाटण येथील एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या शुभारंभासाठी दिवाकर राऊत साताऱ्यात आले होते. आम्हाला द्यायची ते मला त्यांनी देऊन झाले. मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी कधीच काय मागितले, पक्ष आमचा कधी मागत नव्हतो, तो आपल्या मनगटाच्या जोरावर आजपर्यंत सगळं मिळवत आले. आजही आम्ही सत्तेत आहोत ते उद्धवजींच्या मनगटाच्या जोरावर. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.